बोला आपण सभापती महोदया पेन्शनच्या खासगीकरणापाठोपाठ सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काल घेतलाय आणि उद्योग आणि कामगार विभागाने तसा शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे. बाह्य यंत्रणांमार्फत आणि 9 खासगी संस्थांना कंत्राटीकरणावरती लोक भरण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे मागच्या काळामध्ये शिपाई आणि ड वर्गातली सगळी पदं बरखास्त केली आपण आणि त्याचं कंत्राटीकरण केलं. आता शिक्षक, अधीक्षक, इंजिनियर्स, अधिकारी, लॉ ऑफिसर्स, लिपिक ही सगळी पदं म्हणजे अख्खं मंत्रालय किंवा शासकीय यंत्रणा ज्याच्यावर चालते ती खासगी क्षेत्राला देण्याचा अतिशय वाईट निर्णय घेतलेला आहे. सभापती महोदय, आपल्या संविधानामध्ये समाजवादाचं तत्व अनुसूचित आहे आणि असं असताना तुम्ही सगळी शासन यंत्रणा जर खासगीकरण करणार असाल तर मग हे सरकारचंच खासगीकरण करून टाका ना, मंत्रिमंडळाचंच करून टाका, काय बिघडत नाही, देऊन टाका अदानीला कॉन्ट्रॅक्ट. असं काय नाही. सभापती महोदय, हे प्रश्न तातडीचा आहे, गंभीर आहे म्हणून मी मांडतोय. तुम्ही आपल्या काही खासगी संस्थांना मोठ्या करण्यासाठी, 9 संस्थांना मोठ्या करण्यासाठी सगळी शासकीय यंत्रणेचं कंत्राटीकरण करणं आणि खासगीकरण करणं हे शोभत नाही या सरकारला प्रगतीशील. आणि खासगीकरण झालं, कंत्राटीकरण झालं तर होतं काय की त्यांना किमान वेतन सुद्धा नाकारलं जातं. आता ज्यांच्या मार्फत कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही देताय माणसं मेट्रोमध्ये किंवा याच्या ठिकाणी 12 ते 13 हजार रुपये पगार आहे, किमान वेतन कायदा सुद्धा पाळला जात नाही. 3 वाजता बोलवा तुम्ही. किमान वेतनाची हमी जी सरकारची जबाबदारी आहे त्याला सुद्धा हरताळ फासतात. समान काम समान वेतन ही सरकारची जबाबदारी आहे त्याला सुद्धा हरताळ फासतात. आणि एकाच व्यवस्थेमध्ये 2 व्यवस्था निर्माण करतात, एक निश्चित पगार त्यांना किमान त्यांना न्याय्य पगार त्यांच्या नोकरीची हमी आणि दुसऱ्या बाजूला त्याच वर्गामध्ये कोणतीही नोकरीची हमी नाही, कोणत्याही पगाराची हमी नाही, कोणतेही किमान वेतन सुद्धा नाही. अशी दुहेरी व्यवस्था शासन निर्माण करणार असेल तर ते अतिशय गंभीर आहे. शासनानं सांगावं की त्यांना सरकार म्हणून सरकार चालवायचंय की आपलं सगळं सरकार खासगी यंत्रणेकडे द्यायचंय. एका बाजूला संप सुरू आहे आणि तुम्ही त्याच्याच दुःखावर आणखी डागण्या लावतात, ही कोणती बात गोष्ट आहे. सभापती महोदया, माझी विनंती आपल्याला की या प्रश्नावर तातडीने गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आपण काय करू मागतो आहोत, ते तुम्ही चर्चा घ्यावी, कामकाज थांबवावं आणि चर्चा घ्यावी. सभापती याच्यावर तुम्ही गांभीर्याने भूमिका घ्यावी, निर्णय द्यावा, माझी विनंती आहे तुम्हाला. कारण हा काही प्रश्न सोडून देण्यासारखा नाहीये, हा सोडून देण्यासारखा नाहीये.